हॅलो बच्चो, आपण इथे बघा, क्लास 8 चा जो सायन्स लेसन आहे, धारा विद्युत आणि चुंबकत्व, हा लेसन इथे बघत आहोत. पार्ट 1 आपण यातील बघितलेला आहेत. आपण धारा विद्युत आणि चुंबकत्व या लेसनची सुरुवात इथे केलेली आहेत. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये अणूमध्ये कोणकोणते घटक असतात हा एक पॉईंट बघितला. त्यानंतर धारा विद्युत, विद्युत स्थितिक विभव, विभवांतर. त्यानंतर बघा पुढे, इथे आपल्याला जो कोरडा विद्युत घट दाखवलेला आहे, या कोरडा विद्युत घटाची माहिती देखील आपण इथे बघितलेली आहे. तर इथपर्यंत आपला मागच्या व्हिडिओमध्ये इथे लेसन झालेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत लेड आम्ल विद्युत घट. ठीक आहे, तर या व्हिडिओला सुरुवात करूया लेड आम्ल विद्युत घट. आता लेड आम्ल विद्युत घट म्हणजे काय? तर या आकृतीत दाखवलेलं बघा, 4.3 लेड आम्ल विद्युत घट. तर हा जो विद्युत घट आहे, याची रचना आपण अगोदर इथे बघूया. अभ्यास करताना मुलांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ही जी इथे आकृती दिलेली आहेत लेड आम्ल विद्युत घटची, ती आकृती व्यवस्थित इथे बघायची आहे. ही आकृती बघूनच आपल्याला नेमका हा विद्युत घट काय आहे, कसा आहे, हे आपल्या लक्षात येतं. ठीक आहे, आकृतीमध्ये घन भाग, ऋण भाग हा देखील आपल्याला इथे व्यवस्थितरित्या इथे बघायचा आहे. आणि जर परीक्षेत आकृती आपल्याला काढायला सांगितली तर आपण व्यवस्थित ती आपल्याला काढता आली पाहिजे. ठीक आहे, बघा लेड आम्ल विद्युत घटाची रचना इथे दाखवलेली आहे. त्याचे तत्व आपण आता पाहूया. या प्रकारचे घट विद्युत विमोचन म्हणजे इलेक्ट्रिकल डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा विद्युत प्रभारित करता येतात. लेड आम्ल विद्युत घटात शिश्याचे, शिश्याला काय म्हणतात, पी बी. शिश्य म्हणजे काय, पी बी. एक विद्युत अग्र म्हणजे इलेक्ट्रोड व लेड ऑक्साईड, लेड डायऑक्साईड म्हणजे पी बी ओ टू. पी बी म्हणजे काय, शिशे. शिशे हा काय आहे, एक धातू आहे. आणि नंतर लेड डायऑक्साईड, ऑक्साईड म्हणजे ओ टू, चे दुसरे विद्युत अग्र म्हणजे इलेक्ट्रोड विरल सल्फ्युरिक आम्लात बुडविले असता पी बी ओ टू या विद्युत अग्रावर धन प्रभार तर पी बी या विद्युत अग्रावर ऋण प्रभार असतो. दोन्हीमधील विभवांतर सुमारे 2 व्होल्ट 2 V म्हणजे 2 व्होल्ट इतके असते. घटामधील पदार्थाच्या रासायनिक अभिक्रियेने दोन्ही विद्युत अग्रांवर विद्युत प्रभार तयार होतो व परिपथातील भारामधून जसे की बल्बमधून विद्युत प्रवाह वाहतो. या प्रकारची विद्युत घटांची मोठा विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते. यामुळे मोटारी, ट्रक, मोटरसायकली, अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्रे जे UPS यामध्ये लेड आम्ल विद्युत घट वापरले जाते. लेड आम्ल विद्युत घट कशाला वापरले जाते, तर बघा, मोटार, ट्रक, मोटरसायकल, अखंड विद्युत म्हणजे कंटिन्यू चालणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे, पुरवठा यंत्र जे आहे UPS त्यामध्ये ही चालते. आणि यामध्ये लेड आम्ल विद्युत घट वापरले जाते. निकेल कॅडमियम घट. आता निकेल कॅडमियम घट म्हणजे काय, तर इथे बघा, सध्या वेगवेगळी साधने उपकरणे उपलब्ध आहेत की जी इकडे तिकडे न्यावी लागतात. अशा साधनांसाठी निकेल कॅडमियम विद्युत घट वापरतात. म्हणजे आकृती बघा, इथे 1.2 V विभवांतर देतात व पुन्हा प्रभारित करता येतात. नंतर विद्युत परिपथ, पुढे काय, विद्युत परिपथ. विद्युत परिपथ म्हणजे काय, इथे आकृती 4.4 इथे दाखवलेली आहे. हां, घटधारक, यामध्ये दाखवल्याप्रमाणे घटधारक म्हणजे सेल होल्डर. सेल होल्डर बघा, इथे मध्ये स्प्रिंग आहे एक साईडनी, याला सेल होल्डर असे म्हणतात. आणि सेल होल्डर, त्यानंतर विद्युत दिवा म्हणजे बल्ब व कळ जोडणीच्या विद्युत वाहक तारांनी जोडल्यावर व घट धारकामध्ये कोरडा विद्युत घट बसविल्यास बल्ब प्रकाशित होतो. याचा अर्थ बल्बमधून विद्युत प्रवाह वाहतो व बल्ब प्रकाशतो. घट काढून घेताच बल्बमधील विद्युत प्रवाह खंडित होतो व बल्बचे प्रकाशने बंद होते. या प्रकारच्या विद्युत घटकांच्या जोडणीला विद्युत परिपथ असे म्हणतात. आता परिपथ आकृती 4.4 B मध्ये, 4.4 A होता, हा 4.4 B आहे. यामध्ये हा परिपथ दाखवलेला आहे, साधा विद्युत परिपथ. ठीक आहे, आणि ही जी विद्युत घट आहे तो कशा खुणेने दाखवलाय बघा, प्लस आणि मायनस म्हणजे ऋण आणि
धन प्लस म्हणजे धन आणि मायनस म्हणजे ऋण याने दाखविलेला आहे. लक्ष देते पुढे बघा. आपल्या घरात विद्युत परिपथाची जोडणी केलेली असते, मात्र विद्युत घटाच्या ऐवजी बाहेरून तारामार्फत विद्युत पुरवठा केला जातो. याविषयी तुम्ही पुढे शिकाल. आता पुढे आपल्याला पॉईंट बघायचा आहे घटांची जोडणी. बघा, विद्युत परिपथात काही वेळा एकापेक्षा अधिक घट जोडलेले तुम्ही पाहिले असेल. ट्रान्झिस्टर रेडिओमध्ये 2-3 कोरडे घट एकसर जोडणीत जोडलेले असतात. असे करण्याचा उद्देश तर एका घटाच्या विभांतरापेक्षा अधिक विभांतर मिळवणे हा असतो. त्यामुळे अधिक विद्युत प्रवाह मिळवता येतो. म्हणजे एका परिपथात जर एकापेक्षा अधिक घट असेल तर आपल्याला अधिक प्रमाणात विद्युत प्रवाह मिळतो. आता आकृती 4.5 मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, इथे 4.5 अ आणि 4.5 आ म्हटलेलं आहे. तर ते आकृती आपण इथे बघूया. बघा 4.5 अ आणि आ हे जे आकृती आहे, या आकृत्यांमध्ये काय दाखवलेले आहे की त्यामुळे अधिक विद्युत प्रवाह आपल्याला मिळवता येतो. 4.आ मध्ये दाखवल्याप्रमाणे जोडल्यास त्या घटांची बॅटरी म्हणजे बॅटरी सेल्स असे म्हणतात. ह्या एक्सर जोडणीत एकाच घटाचे धनटोक दुसऱ्या ऋण टोकाला व दुसऱ्याचे धनटोक तिसऱ्याच्या ऋण टोकाला जोडतात. त्यामुळे जर प्रत्येक गटाचे विभवांतर 1 व्होल्ट असेल, बघा 1 व्होल्ट असेल, तर 3 गटांचे एकूण विभवांतर 3 व्होल्ट होईल. आकृती आपण परत एकदा बघूया. 4.5 अ आणि 4.5 आ. आता अ मध्ये 2 विद्युत घट आहे, ठीक आहे, आणि हे 2 विद्युत घट एकमेकांना जोडलेले आहे. आणि आकृती 4.5 आ मध्ये एकापेक्षा अनेक 2 पेक्षाही जास्त अशी विद्युत घट आहे. म्हणजे इथे 2 सेल्स आहेत आणि इथे 4 सेल्स आहेत. पुढे बघा, बाजारात मिळणाऱ्या मोटारीची बॅटरी तुम्ही पाहिली असेल, तिला घट म्हणजे सेल न म्हणतात, बॅटरी का म्हणतात? तर बघा, धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्यासाठी एक कृती इथे दाखवलेली आहे. एखाद्या टाकाऊ काडेपेटी सारख्या डबीचा आतील ट्रे घ्या, त्यात लहानशी चुंबक सूची ठेवा. आता बघा, या पद्धतीने ते बॉक्स घ्यायचा आहे, त्यात लहानशी एक चुंबक सूची इथे ठेवायची आहे. आणि आत आता जोडणीची लांब तार घेऊन ती ट्रे भोवती गुंडाळा. हा जो ट्रे चुंबक सूची ठेवली आहे त्याला आपण एक तार गुंडाळायची आहे. आणि विद्युत घट प्लग कळ ही तार व बल्ब जोडून परिपथ पूर्ण करा. इथे बल्ब लावलेला आहे, विद्युत घट लावलेला आहे, तार आणि अशी जोडणी तयार केलेली आहे आणि हा परिपथ तयार झालेला आहे. आता चुंबक सूचीची स्थिती पहा. एक चुंबक पट्टी घेऊन ती चुंबक सूची जवळ न्या. काय आढळते? तर चुंबक सूचीकडे नजर ठेवून परिपथाची कळ दाबा, बल्ब प्रकाशमान होईल म्हणजे विद्युत प्रवाह चालू झाला हे लक्षात येईल. चुंबक सूची दिशा बदलते का? आता कळ खुली करा आणि चुंबक सूची पुन्हा मूळ दिशेत फिरवते का? ह्या प्रयोगातून काय निष्कर्ष काढाल? हे असं इथे सांगितलेलं आहे. आणि हा जो प्रयोग इथे दिलेला आहे तो हा घरी प्रत्येकाने करून बघायचा आहे. पुढे बघा, चुंबक सूची म्हणजे एक लहानसा चुंबकच असतो हे तुम्हाला माहीतच आहे. चुंबक पट्टी चुंबक सूचीजवळ नेल्यावर चुंबक सूची दिशा बदलते हे तुम्ही पाहिले. चुंबक पट्टी जी आहे ती चुंबक सूचीजवळ नेल्यावर चुंबक पट्टी आणि चुंबक सूची यांचे एकत्रित आल्यामुळे चुंबक सूची आपली दिशा बदलते. त्याचबरोबर परिपथात विद्युत प्रवाह चालू केल्यासही चुंबक सूचीची दिशा बदलते. म्हणजे विद्युत प्रवाह चालू झाला तरी देखील चुंबक सूचीची दिशा बदलते हेही या निरीक्षणातून लक्षात येते. हा प्रयोग घरी करून बघायचा आहे आणि त्यानंतर असं घडतं का ते देखील आपल्याला करून बघायचं आहे. म्हणजे तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. हान्स ख्रिस्तियन ओस्टेड या वैज्ञानिकाने असे निरीक्षण करून प्रथम नोंदविले आहे. कोणतं वैज्ञानिक आहे बघा? ख्रिस्तियन ओरस्टेड या वैज्ञानिकाने असे निरीक्षण केलेले आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते.
त्यानंतर आता कृती दुसरी इथे दिलेली आहे विद्युत चुंबकाची. बघा, एखादा मीटरभर विद्युत रोधी आवरण असलेली तांब्याची लवचिक तार घेऊन एका लांब स्क्रूला कसून गुंडाळा. म्हणजे एक लांब स्क्रू घ्यायचा आहे आणि त्याला विद्युत तार म्हणजे तांब्याची तार जी आहे ती एकदम घट्ट अशी गुंडाळायची आहे. आता गुंडाळा, तारेची दोन टोके आकृती 4.7 मध्ये दाखवल्याप्रमाणे परिपथात जोडा. आता हा परिपथ तयार केलेला आहे आणि त्या तारेचे दोन्ही टोके त्याला जोडलेली आहेत. परिपथ व विद्युत घट व कळही जोडा. परिपथ, विद्युत घट आणि कळ हे सर्व याला जोडलेले आहे. आता कळ बंद करून परिपथातून विद्युत प्रवाह सुरू करा. टाचण्या स्क्रूच्या टोचाला चिकटवलेल्या दिसतील. ह्याच्या खाली टाचण्या असतील त्या स्क्रूच्या टोकाला चिकटलेल्या दिसतात. कळ खुली करताच टाचण्या चिकटलेल्या स्थितीतच राहतील का? तर बघा, तारेतून विद्युत प्रवाह वाहताना स्क्रूभोवतीच्या तारेच्या कुंतलात म्हणजे कॉईलमध्ये चुंबकत्व निर्माण होते, त्यामुळे स्क्रूलाही चुंबकत्व प्राप्त होते. विद्युत प्रवाह खंडित होतात ते नाहीसे होते. कुंतल व स्क्रू या संहितेस चुंबकीय विद्युत चुंबक असे म्हणतात. विद्युत चुंबकाचे विविध उपयोग तुम्ही मागील इयत्तेत पाहिलेले आहेत. विज्ञान संशोधनात उपयोगी तीव्र चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी विद्युत चुंबक वापरले जाते. आणि आता या लेसनमध्ये लास्ट जो पॉईंट आहे विद्युत घंटा, तो आपण इथे बघणार आहोत. विद्युत घंटा म्हणजे काय? तर बघा, दारावरची साधी विद्युत घंटा अनेकांनी पाहिली असेल. एखादी बंद पडलेली अशी घंटा खोलून बघा. विद्युत घंटा म्हणजे काय? आपण काय म्हणतो, दारावरती आपण बेल लावलेली असते त्यालाच विद्युत घंटा असे म्हणतात. बघा, आकृती 4.8 मध्ये विद्युत घंटीचे बाह्य आवरण काढलेले आहे. ठीक आहे. आणि आपल्याला असे दिसते की त्यात विद्युत चुंबकही आहे. या घंटेचे कार्य कसे चालते ते आपण आता पाहूया. तांबेची तार एका लोखंडी तुकड्याला गुंडाळलेली असते. हे कुंतल विद्युत चुंबक म्हणून कार्य करते. एका लोखंडी पट्टीला ते काय केलेले असते? तांबेची तार गुंडाळलेली असते आणि हे विद्युत चुंबक म्हणून कार्य करते. एक लोखंडी पट्टी टोलासहित विद्युत चुंबकाजवळ बसवलेली असते. या पट्टीच्या संपर्कात स्क्रू असतो. एक लोखंडी पट्टी बसवलेली असते आणि त्याला पट्टीच्या संपर्कात काय असतो? एक स्क्रू असतो. स्क्रू पट्टीला खेटलेला असताना परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो व त्यामुळे कुंतलाचा विद्युत चुंबक होतो व तो लोखंडी पट्टीला खेचून घेतो. त्यामुळे घंटेवर टोला आदळून नाद होतो. मात्र त्याचवेळी संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो आणि परिपथातील विद्युत प्रवाह खंडित होतो. अशा स्थितीत विद्युत चुंबकाचे चुंबकत्व नाहीसे होते व लोखंडी पट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रूला चिकटते. त्यामुळे लगेच पुन्हा विद्युत प्रवाह सुरू होतो व पुन्हा वरील क्रियेने टोला घंटेवर आदळतो. ही क्रिया वारंवार होते म्हणजेच घंटा खणांते किंवा आपल्या दरवाजावरील बेल वाजते. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हा जो लेसन आहे 4 नंबरचा तो इथे बघितलेला आहे. आय होप तुम्हाला समजला असेल. हा व्हिडिओ जर समजला आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.